विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण या ठिकाणी पठंत बोधंत बरोबर आहे अस्ती संती या ठिकाणी एकवचन बहुवचन छोटी छोटी वाक्य पाहिली बरोबर आहे, जे आपल्याला ती उपयुक्त अशी आहेत बरोबर, त्याचा आपण गेल्या तासाला काय घेतलेला आढावा घेतलेला आहे. आता आजच्या तासाला आपण लेखन कौशल्यामध्ये निबंध पान नंबर 50 वर यायचं बघा, या ठिकाणी पान नंबर 50 वर यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लेखन कौशल्य निबंध ऑब्लिक अनुवाद बरोबर आहे की नाही, निबंध ऑब्लिक अनुवाद वर तुम्हाला निबंध दिलेत आणि खाली या ठिकाणी संस्कृत हे अनुवाद कुरुतो अनुवादस्य कृते किंवा माध्यमेन स्वभाव भाषानुसार परिच्छेद स्वीकृत, म्हणजे तुम्हाला खाली शिवरायांची राजमुद्रा दिलेली आहे, संस्कृत मधून दिलेली आहे, अनुवाद कशात केलेला आहे, संस्कृत अनुवाद केलेला आहे. ते काय करायचे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे बरोबर आहे की नाही, अनुवाद करायचा आहे मराठीतून समजून घ्यायचे आहे, स्वभाषानुसार स्वतःच्या भाषेनुसार काय करायची समजून घ्यायची. आणि आता पहिल्या घटकामध्ये तुम्हाला निबंध उचित पर्याय चित्वा निबंध पुरे. आता तुम्हाला या ठिकाणी बघा, श्री गणेश किती निबंध आहे, अ श्री गणेश, ब मम शाला, स मयूर, ड संस्कृत भाषा, ई आंबेडकर महोदय बरोबर आहे, आंबेडकर महोदय. या ठिकाणी तुम्हाला एकूण 5 निबंध कसं पूर्ण करायचं आहे बघा, काही नाही किती वाक्य दिले तुम्हाला प्रत्येक निबंधामध्ये, साधारण मला वाटते 4 ते 5 वाक्य असतील, ती पण कशी आहे छोटी छोटी वाक्य, जास्त मोठी वाक्य घेतलेली नाही. बघा पहिला आहे श्री गणेश, खूप सोपं आहे, श्री गणेश गणेशाबद्दल आपल्याला माहिती आहे बरोबर आहे की नाही, मग त्यांनी इथं छोटी छोटी वाक्य श्री गणेशाबद्दल तुम्हाला इथं दिलेली आहे, निबंध आपण लिहिलेले आहेत मराठीतून हिंदीतून इंग्लिशमधून, संस्कृत मध्ये काही अडचण येणार नाही कारण तुम्हाला क्रियापद नाम सर्वनाम हे शिकवलेले आहे बरोबर आहे नाही, घटक आपले झालेले आहेत, त्यामुळे काही अडचण येणार नाही. मग आता तुम्हाला या ठिकाणी बघा श्री गणेश वाक्य वाचते, गणेश श्री गणेश विद्याया धनस्य देवता. आता इथं काय करायचंय तुम्हाला, उचित पर्याय चित्वा निबंधं पूरे, योग्य पर्याय त्या वाक्यातला काय करायचंय ठेवायचंय बरोबर आहे, निबंध लिहिताना योग्य पर्यायच निवडून वाक्य पूर्ण करायचंय. आता योग्य पर्याय कुठे आहे बघा, श्री गणेश विद्याया धनस्य देवता, गणपती ही देवता विद्येची, धनाची देवता कुठली विद्येची, म्हणजे वाक्य कसं होईल श्री गणेश विद्याया हा देवता बरोबर आहे. मी बोर्ड वर घेऊन दाखवते तुम्हाला निबंध अनुवाद श्री गणेश बुद्धी देतो
सर्व विद्यार्थी अध्ययन प्रिया सी
अध्ययन प्रिय आहेत संधी आहेत मम मह्यम पाठशाला अतीव रोचते मह्यम म्हणजे मला पाठशाला अतीव रोचते पाठशाला म्हणजे विद्यालय किंवा शाळा अतिशय आवडते मह्यम मला मम म्हणजे काय तर माझे मम म्हणजे माझे मह्यम म्हणजे मला बरोबर आहे की नाही मह्यम पाठशाला अतीव रोचते मम पाठशाला अतीव रोचते मम म्हणजे माझे मह्यम पाठशाला अतीव रोचते म्हणजे या पद्धतीने तुम्हाला निबंध तयार करायचा आहे महाराष्ट्र जातसह
बाल्ये अतीव कष्टम अनुभवत, म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र जाते, महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला असतो, लहानपणापासून त्यांनी अतिशय कष्ट अतीव कष्टम अनुभवत, अतिशय कष्ट काय केलेले त्यांनी अनुभवलेले आहे बाल्ये बालपणी। सह विदेश गत्वा बॅरिस्टर इति उपाधी अलभत, त्यांनी विदेशात गेल्यानंतर कुठली पदवी मिळवली आहे तर बॅरिस्टर अलभत। तदनंतर सह स्वदेश प्रत्यागच, त्यानंतर ते कुठे आले स्वदेश स्वतःच्या देशात परत आले। संस्कृत भाषा एव भारतस्य प्रमुखा, संस्कृत भाषाच भारताची प्रमुख प्राचीन भाषा इति सर्व अवन्यत असे त्यांनी काय केलेले मांडलेले आहे प्राचीन भाषा, बरोबर आहे। या पद्धतीने निबंध लिहायचे आहे। आता आपण फक्त काय केलेलं आहे, कुठली रूप घ्यायचे आहे ते तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे, ठीक आहे। निबंधाच्या बाबतीत तुम्हाला लेखन कौशल्यामध्ये निबंध खूप छोटे आहेत, तुम्ही तुमच्या वहीवर उद्या येताना लिहून आणायचे खालचं जे आहे संस्कृत अनुवाद करून त्याचा थोडासा प्रयत्न करून या, बघूया आपण थोडं काय होते, ठीक आहे। इथपर्यंत भाग कळला असेल, एक निबंध मी घेऊन दिलेला आहे, दुसरा तिसरा चौथा आणि चौथा चार निबंध तुम्ही उद्या लिहून आणणार आहात। हा तुमचा आहे घरचा अभ्यास, ठीक आहे। पुढचा भाग पुढच्या तासाला उद्याच्या तासाला बघूया।